नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नागरीकरण पाठाचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत। नागरीकरण पाठाचा अभ्यास करत असताना पुढचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ। भारतीय जनगणना विभागाने 1961 साली नगरांच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे निकष निश्चित केलेले आहेत। त्यातला निकष क्रमांक 1, पहिला निकष, ज्या वस्तीची असलेली लोकसंख्या 5000 जास्त आहे त्या वस्तीला नगर समजण्यात यावे, परंतु त्या 5000 असलेल्या लोकसंख्येमध्ये 75% असलेले पुरुष हे बिगर शेती व्यवसायामध्ये गुंतलेले असावेत। हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा भारतीय जनगणना विभागाने निकषामध्ये ठरवलेला आहे। म्हणजे बघा, तो मुद्दा पुन्हा एकदा सांगतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्या असलेल्या वस्तीमधील 75% काम करणारे पुरुष हे बिगर शेती व्यवसायामध्ये गुंतलेले असावेत, म्हणजे ते शेती करणारे नसावेत, म्हणजे त्याला नगराची असलेली त्या ठिकाणी शासनाकडून मान्यता मिळू शकते। पुढचा अजून महत्वाचा असलेला मुद्दा या ठिकाणी निकषामध्ये त्यांनी ठरवला आहे, म्हणजे त्या वस्तीची असलेली घनता दर चौरस किलोमीटरला 400 व त्यापेक्षा जास्त असावी। हा तिसरा अतिशय महत्वाचा असलेला निकष भारतीय जनगणना विभागाने 1961 साली ठरवलेला आहे। या असलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपण भारताच्या असलेल्या नगरांची असलेली वाढ व नगरांच्या असलेल्या वाढीचा असलेला दर व नागरी वस्तीची संख्या याचा अभ्यास आपण या ठिकाणी जर केला तर आपल्याला काही महत्वाचे मुद्दे लक्षात येतात। बघा, सन 1961 पासून तर 2011 पर्यंत भारताच्या असलेल्या जनगणनांची माहिती या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे 1961 साली नागरी लोकसंख्येची वाढ 17.79 एवढी होती व नागरी वस्तींची संख्या 2270 एवढी होती। 1971 जनगणनेनुसार ते 19.91 एवढी वाढ झाली व नगरांची संख्या वाढून 3576 एवढी झालेली दिसते। 1981 साली 23.34 एवढी नागरी वस्तींची असलेली लोकसंख्येची वाढ झाली व वस्तींची संख्या 3245 एवढी झालेली दिसून येते। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1961 ते 1981 या 30 वर्षांच्या कालखंडामध्ये नागरी लोकसंख्या वाढीचा दर 5.55% एवढा आपल्याला दिसून येतो। तो दर पुढच्या 30 वर्षांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढलेला आपल्याला दिसून येतो। तो आपण अभ्यास करू। 1991 मध्ये नागरी वस्तीची लोकसंख्या वाढ 25.72 एवढी झाली आणि वस्तींची संख्या 3605 एवढी झाली। 2001 मध्ये नागरी लोकसंख्येची वाढ 28.6 व वस्तींची संख्या 5161 एवढी झालेली दिसून येते। तेच प्रमाण 2011 मध्ये 37.7 व वस्तींची संख्या 7935 एवढी झालेली दिसून येते। या 30 वर्षांचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की 1961 ते 1981 या 30 वर्षांमध्ये नागरी लोकसंख्या वाढ 5.55% एवढी होती, तर 1981 पासून 2011 पर्यंत ते 13% जास्त वाढ झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजे याच्यातून एक निष्कर्ष असा निघतोय की 1981 नंतर भारतामध्ये नागरीकरणाचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसून येत आहे। त्याला आपल्याला नागरीकरणाच्या वाढीसाठी अनेक असलेली वेगवेगळी कारणं आहेत, ती कारणांचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत। धन्यवाद।